भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा वावनसे ग्रामपंचायतीचे सदस्य नासिर नूर मोहम्मद शेख यांचा वाढदिवस मंगळवारी सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त वावनसे आरोग्य वर्धिनी केंद्रात हेल्पिंग हँड्स चॅरिटेबल ट्रस्ट व MGM हॉस्पिटलच्या वतीने रक्तदान शिबिर, डिजिटल सेवा यांमध्ये नवीन आधार कार्ड बनविणे आणि आधार कार्ड दुरुस्ती करणे, त्याचबरोबर कब्रस्तान येथे आसन व्यवस्थेची सुविधा करण्यात आली आहे. या उपक्रमांचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन झाले असून त्यांनी पुष्पगुच्छ देऊन नासिर शेख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप नेते एकनाथ देशेकर, वावनसे विभागीय अध्यक्ष प्रकाश खैरे, उल्हास पाटील, अरुण थळे, अरुण चोमेकर, नदीम शेख, बाळाराम जगताप, सचिन पाटील, बामा उगडा, संजोग पाटील, अंकुश पाटील, वसंत पाटील, फौजान मुसंदी, जगन धोगडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आज वावनसे रुग्णालयामध्ये नासिर शेख अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत आणि चांगला कार्यकर्ता म्हणून वावनसे भागामध्ये सतत काम करत असतात. प्रकाशच्या दोरीला सततचे दोघे असतात, गावामध्ये असू द्या सर्व पिठिकीना नेहमी त्यांची हजेरी असते आणि म्हणूनच त्यांचा त्या ठिकाणी वाढदिवस. आज एक चांगलं काम, रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि म्हणून असा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. मी खरोखर मनापासून त्याला आणि त्यांच्या सहकार्यांना सर्व धन्यवाद देईन. तुम्ही अतिशय चांगला कार्यक्रम आपण TV वर नेहमी बघतो की रक्ताचा तुटवडा नेहमी सतत चालू आहे आणि मग आपल्या अशा वाढदिवसाला मागच्या वेळेला गेल्या वर्षी का आदल्या वर्षी मला आठवत नाही, परंतु गेल्या वर्षी हा रक्तदान शिबिर त्यांनी आयोजित केलं होतं. एक चांगलं काम या निमित्ताने त्यांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेलं आहे आणि म्हणून त्यांना वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्या प्रकाश खेरे असतील, अंकुश आहे, संजोग आहे, महादेव गडगे, गावातील सर्व प्रमुख मंडळी आणि रक्तदाते वाटतं गेल्या वर्षी 47 होता, आता मी त्याला सांगितले 50 तरी कमीत कमी झाल्या पाहिजे. एक चांगलं पुण्याचं काम तुम्ही या ठिकाणी आज वाढदिवसानिमित्त घेतलं आहे. कुठेतरी वावडेल असं वाढदिवस साजरा करण्यापेक्षा असं जे गरजू लोकांना खरोखर याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होईल असं रक्तदान होता हा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी ठेवला, म्हणून तुम्हाला मी मनापासून अधिक शुभेच्छा देतो. 100 वर्ष जगा आणि प्रत्येक वाढदिवसाला असेच कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही ठेवा आणि आम्हाला येण्याची संधीसुद्धा नेहमी नेहमी तुम्ही देत चला अशा प्रकारच्या तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि सांगतो. जय हिंद.